ओपन माइंड गुरुजीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियन ट्रेड करता निम्मीने जी आपल्याला MCQ PDF प्रोव्हाइड केली आहे, ज्यामध्ये 550 MCQ आहेत, त्याची आपली सिरीज चाललेली आहे। तर त्याचा हा आजचा आपला 9वा क्लास आहे। आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल जे मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्याचीही लिंक मी काय केला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला मग वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर या अगोदर आपले ऑलरेडी 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहे, ज्याचं नाव होतं जनरेटर DC अँड DC मोटर, आणि आपला चॅप्टर आत्ता चाललेला आहे AC 3-phase इंडक्शन मोटर। याही चॅप्टरचे ऑलरेडी 2 क्लास झालेले आहे, या चॅप्टरचा आजचा 3रा आहे आणि एकूण आजचा 9वा क्लास आहे। तर आता आपण कंटिन्यू करणार आहे 3-phase इंडक्शन मोटर, ज्याचे प्रश्न काही याच्या अगोदर झालेले आहे। ठीक आहे, तर आणि जर तुम्हाला जर ते बाकीचे बघायचे असणार तर त्याची लिंक मी प्लेलिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही बघू शकता किंवा लिंक मी त्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर आजचा पहिला प्रश्न आहे 167 नंबर आहे, याच्या अगोदरचे आपले कंप्लीट झालेले आहे। ठीक आहे, तर बघा व्हाय स्लिपरिंग इंडक्शन मोटर इज, आणि बघा जर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओमध्ये आले असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले याच्या अगोदरचे व्हिडिओ बघायचे आहे। कारण जर तुम्ही सुरुवातीपासून जर नाही बघितले, जसं याचे 2 क्लास झालेले ऑलरेडी, तर मी तिथे तुम्हाला बेसिक सांगितलं आहे। तुम्हाला जर ते बेसिक माहीत नसणार ते मधामध्ये येऊन तुम्हाला प्रश्न समजणार नाही। तर पहिले काय करायचं, सुरुवातीचे बघायचे आणि नंतर या व्हिडिओ यायचं, तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल। ठीक आहे, तर बघा व्हाय स्लिपरिंग इंडक्शन मोटर इज फिटेड विथ वाऊंड रोटर। आता विचारलं आहे की स्लिपरिंग इंडक्शन मोटर मध्ये वाऊंड रोटरच का बरं लावलेलं राहतात। तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 2 प्रकारचे रोटर आहे, एक होतं स्क्विरल केज आणि एक होतं वाऊंड रोटर, किंवा त्याचं दुसरं नाव होतं स्लिपरिंग इंडक्शन मोटर। रोटरचं ते नाव आहे वाऊंड रोटर, म्हणजे आपण काय करतो त्याच्यावरती वाइंडिंग वाऊंड केलेली राहते, गुंडाळलेली राहते आणि त्याचे 3 कंडक्टर बाहेर काढले राहते। आणि ते कशाला कनेक्ट राहते, ते जे अशा बाहेर स्लिपलिंग लावलेलं आहे त्याला कनेक्ट राहते। प्रश्नात तेच विचारलं आहे की घाव म्हणजेच आता वाऊन, ठीक आहे, वाऊन रोटरमध्ये स्लिपरिंग इंडक्शन मोटर का बसवलेली असते, तर स्लिपरिंग का बरं लावलेली असते, स्लिपरिंग याच्यासाठी की त्याचे 3 कनेक्शन बाहेर निघते। आता या कनेक्शनचं वेगळं वेगळं काम आहे, एक तर रोटरमधला करंट थांबवू शकतो, टॉर्क पण वाढवू शकतो, रोटरमधला रेझिस्टन्स पण वाढवू शकतो, असे 2-3 काम आहे। तर आता ऑप्शनमध्ये बघून घेऊ की नेमकं त्यांचं ऑप्शन आपल्या कामाचं ऑप्शन कोणतं आहे। तर बघा, टू रिड्यूस द स्लिप रिड्यूस करण्यासाठी नाही वापरत, टू कंट्रोल द स्पीड करण्यासाठी नाही, टू रिड्यूस द लॉसेस त्याच्यासाठी पण नाही वापरत। आपण कशासाठी वापरतो, टू गेट द हाय स्टार्टिंग अँड रनिंग टॉर्क, म्हणजे आपण काय करतो त्याचा टॉर्क कंट्रोल करू शकतो। आता टॉर्क कंट्रोल करण्याकरता काय करतो, आपण या स्लिप रिंगला रेझिस्टन्स लावतो मधामध्ये, त्याला रेझिस्टन्स लावलं मधामध्ये म्हणजे शेवटीला जिथे शॉर्ट केला जाते, आणि ते रेझिस्टन्स लावल्यामुळे त्याच्यातला करंट कंट्रोल करून आपण काय करू शकतो, त्याचा टॉर्क वाढवू शकतो सुरुवातीचा आणि रनिंगचा पण। तर हेच त्याचं मेन उद्देश आहे। तर हेच विचारलं होतं इथं की स्लिपरिंग इंडक्शनमध्ये मोटरमध्ये किंवा स्लिपरिंग का बरं लावली राहते, तर त्याचं काम आहे की स्टार्टिंगचा टॉर्क काय करायचा राहते, आपल्याला वाढवायचा राहते, त्याचा ॲडजस्टमेंट करत आपल्या मोटरमध्ये काय राहते, स्लिपरिंग राहते। तर याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे। ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ टायमर इन ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर। आता बघा, यापूर्वी आपण स्टार्टरबद्दल डिस्कशन केलं, याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये प्रश्न मराठीमध्ये पण वाचून घेऊ। ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये टायमरचे कार्य काय, आता बघा टायमर कुठेही असो, कुठेही टायमर लावलेला असो, त्या टायमरचं काम काय राहते की त्याला दिलेल्या वेळेमध्ये तो ऑपरेट होणार। आता कुठचंही असो, एक टाइम बॉम्ब जरी असला तरी टाइम बॉम्बचं त्या काम काय राहते, त्याच्यातल्या टायमरचं काय काम हे राहते की तेवढा वेळ झाला की तो बॉम्ब फुटणार, त्या बॉम्बला काय करणार, ट्रिगर करणार। सेम त्या पद्धतीने आता आपल्याकडे स्टार डेल्टा स्टार्टर आहे, समजा इथे ऑटोमॅटिक म्हटलं आहे पण आपल्याकडे समजा मॅन्युअल आहे, तर आपल्याला काय करावं लागेल की त्याला स्टारमधून डेल्टामध्ये जर न्यायचं असणार आपल्याला, तर आपण मॅन्युअली आपल्या हाताने त्याचं काय करतो, आपण स्टार टू डेल्टा, डेल्टा स्टार्ट आपल्या हाताने करू शकतो की त्याचं कनेक्शन कसं करायचं आपल्याला। ठीक आहे, हे स्टार्टरची गोष्ट आहे। स्टार्टरचं काम काय की आपल्याला स्टार्टिंगचा करंट कंट्रोल कमी करणं हे आपलं मेन उद्देश असते। तर आता टायमर दिला याचा की तो काय की पर्टिक्युलर वेळेनंतर तो काय करणार, शिफ्ट होणार, म्हणजे स्टार मधून काय होणार, डेल्टा मध्ये जाणार, हे त्या टायमरचं काम आहे। बघा, ट्रिप द ओव्हरलोड ट्रिप करण्याकरता बिलकुल त्याचा वापर नाही होत, पूर्व निर्धारित वेळेत चालू करा, म्हणजे या वेळेवर बरोबर सुरू करा, ते त्या स्टार डेल्टामध्ये त्याचं काम नाही, असं आपण त्या टायमरला या कामासाठी वापरू शकतो पण स्टार्टरमध्ये नाही। त्याच्यानंतर चेंज फ्रॉम स्टार टू डेल्टा, बिलकुल
तारापासून म्हणजेच आपलं स्टारपासून डेल्टामध्ये जर आपल्याला त्याला बदलवायचं राहते, कारण आपलं स्टार्टरचं कामच ते आहे ना, पहिले स्टारमध्ये राहते मग त्याला आपण काय करतो डेल्टामध्ये, म्हणून त्या स्टार्टरचं नाव राहते स्टार डेल्टा स्टार्टर. पण ऑटोमॅटिक लावलं म्हणजे त्याच्यामध्ये काय लावतो आपण टायमर स्विच, म्हणजे एवढ्या सेकंदानुसार सेकंदानंतर ते काय होईल स्टारचं डेल्टामध्ये जाईल, म्हणून याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर इन्सुलेशन रेझिस्टन्स ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता जर तुम्हाला थ्री फेज इंडक्शन मोटरचं इन्सुलेशन मोजायचं असणार तर जनरली इन्सुलेशन मोजत आहे म्हणजेच नेमकं आपण काय मोजणार आहे रेझिस्टन्स मोजणार आहे, ज्याचं युनिट काय राहते ओम राहते. आता रेझिस्टन्स मोजायचं म्हटलं तर रेझिस्टन्सची पण व्हॅल्यू कमी राहते जास्त राहते, बरेचसे उपाय. आता बघा तुम्ही याच्यामध्ये बघाल तर मेगरनी पण रेझिस्टन्स मोजतो, मल्टीमीटरनी पण रेझिस्टन्स मोजतो, शंट टाईप ओमीटरनं पण मोजू शकतो, सिरीज ओमीटरनं मोजू शकतो, हे सर्व रेझिस्टन्स मोजू शकतो. परंतु आपल्याला काय करायचं आहे इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजायचं आहे, जे की इन्सुलेशन रेझिस्टन्स खूप हाय राहते आपल्या वाइंडिंगचं. ठीक आहे, तर इन्सुलेशन रेझिस्टन्स कारण की आपल्याला वाइंडिंग आणि इन्सुलेशन याच्यातलं रेझिस्टन्स मोजायचं राहते ते खूप हाय राहते, आणि हाय रेझिस्टन्स जर मोजायचं असणार तर आपण त्याच्यासाठी मल्टीमीटरनी मोजू शकत नाही, मल्टीमीटरनी मोजू शकत नाही, पण आपण कशाने मोजू शकतो मेगरनी मोजू शकतो. मेगर तुम्ही बघितलं असेल या प्रकारे राहते, तुम्ही आपल्या आयटीआयमध्ये जरूर बघितलं असणार, हँडल राहते, हँडलला काय करतो 160 आरपीएमच्या स्पीडनी फिरवतो आणि इकडे दोन नॉब राहते, त्या नॉबनी इथून व्होल्टेज जनरेट होते. आणि तुम्हाला करंटची जर फिलिंग घ्यायची असेल म्हणजे बिना मरता तुम्हाला बघायचं असेल की नेमका करंट लागतो कसा, तर या दोन टर्मिनलला हात लावायचा आणि याला फिरवलं की तुम्हाला फील येईल की करंट कशा पद्धतीने लागतो. तर हे काय मेगर आहे, इन्सुलेशन टेस्टिंग करता आपण वापरतो. ठीक आहे, तर इन्सुलेशनचं रेझिस्टन्स मेजर करण्याकरता, म्हणून याचं ए काय बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर विच टेस्ट इन वाइंडिंग इल्युस्ट्रेट. आता इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे आणि विचारला आहे की नेमकी ही टेस्ट कोणती आहे, या टेस्टमध्ये तुम्ही बघितलं आता क्लिअर दिसत नाही आहे तुम्हाला, पण इथे कंपास लावलेला आहे. कंपास म्हणजे काय, या पद्धतीचा कंपास माझ्या मागे जे लागला आहे तर या कंपासमध्ये तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ पोल दिसते. तुम्ही कुठेही जरी याला फेकून दिले तर याचं एक टर्मिनल नॉर्थलाच राहील आणि एक टर्मिनल काय राहील साऊथला राहील. इवन तुमच्या मोबाईलमध्ये पण कंपास आहे, जर तुम्ही ओपन करा अँड्रॉइड मोबाईल असेल तर कंपास जर तुम्ही ओपन कराल ना, मोबाईल कसाही ठेवून द्या कुठेही नेऊन फेकून द्या, पण तो नॉर्थ तिकडेच दाखवणार जिकडे ॲक्च्युअलमध्ये आहे. ठीक आहे, तर तेच डायरेक्शन दाखवणारं त्याला कंपास म्हणतो. तर असे आपल्या वाइंडिंगमध्ये कंपास ठेवले जाते आणि या कंपासने काय होते की मग याला सप्लाय दिला जातो. आणि इथे तुम्हाला माहिती आहे इथे काय होते आपले इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होते आणि त्या मॅग्नेटची काय राहते फील्ड राहते म्हणजेच त्याचे फ्लक्स राहते त्या पोलचे. तर कोणता पोल नॉर्थकडे राहते आणि एक त्याचं टर्मिनल साऊथकडे राहते, तर आपल्याला चेक करायचं राहते की पूर्ण एक तर साऊथ नाही पाहिजे किंवा पूर्ण नॉर्थ नाही पाहिजे आणि ॲडजसंट पण असा साऊथ साऊथ नाही पाहिजे, आपल्याला एक साऊथ एक नॉर्थ अशा पद्धतीने पोलिंग पाहिजे. तर ते चेक करण्याकरता आपण काय करतो सप्लाय देतो आणि बघतो की आपले जे कंपास आहे सर्वांचे डायरेक्शन सेम आहे का. जर डायरेक्शन सेम असणार याचा अर्थ की आपला जे पोलॅरिटी आहे ते पोलॅरिटी चुकलेली आहे, मग आपल्याला काय करावं लागेल ते कनेक्शन त्याचे उलटे करावं लागते. तर ही टेस्ट आहे कोणती पोलॅरिटी टेस्ट आहे. तर या ए ध्रुवीयता चाचणी बोलले जाते, कशाचा वापर करतो आपण यामध्ये कंपासचा वापर करतो, म्हणून याचा ए ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर वॉट इज द स्टार्टिंग करंट ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता इथं विचारला आहे की थ्री फेज इंडक्शन मोटरचा प्रारंभिक करंट किती आहे किंवा काय आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे सांगितलं डीसी मोटर असो किंवा एसी मोटर असो दोघांमध्ये सांगितलं की तुम्ही जशी बटन दाबली ना आपल्या घरचा आहे ना व्होल्टेज असं डाऊन होऊन जाते, एकदम डाऊन होऊन जाते. याचा अर्थ काय की ती मोटर काय करते की ज्या खूप सारा करंट ओढून घेते सुरुवातीला, तर त्याला काय म्हणतो आपण म्हणजे काय तो ओव्हर करंट होत आहे. तो ओव्हर करंट होत आहे तर मग त्याच्याने काय होऊ शकते आपली मोटारची वाइंडिंग जळू शकते, काउन तर तो पोटापेक्षा जर जास्त घेणार तर पोट फुटणार ना त्याचं त्याच्यामुळं. तर मग आपण त्याला कंट्रोल करण्याकरता आपण त्याला स्टार्टर लावतो. काय लावतो स्टार्टर. आता स्टार्टरचे डीसीमध्ये आपण बघितलं 3.2 पॉईंट असे वेगळे स्टार्टर होते आणि एसीमध्ये वेगळे जसं ड्युएल आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे स्टार डेल्टा आहे तर हे सर्व स्टार्टर आहे, तर म्हणून आपण स्टार्टर पुट करतो. आता प्रश्न इथे काय विचारला आहे की थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये प्रारंभिक सुरुवातीला तो करंट किती घेतो, तर तो जवळपास आपल्या 5 ते 6 पट. आता कोण्या कोण्या बुकमध्ये 15 ते 20 पट पण लिहिलेलं राहते, पण जास्तीत जास्त 5 ते 6 पट म्हणजे समजा त्याचा जो फुल लोड करंट समजा फुल लोड करंट 1 एम्पियर असणार तर तो 1 न घेता काय करतो 5 पासून जवळपास 6 एम्पियर घेतो. आता आकडा मी तुम्हाला समजावण्यासाठी दिला आहे, म्हणजे एवढा समजा 10 एम्पियर त्याची कॅपॅसिटी असेल तर 50 ते 60 एम्पियर घेतो. तुम्ही विचार करा सहजशी गोष्ट आहे, तेवढं तर एकदम अवकाशाच्या बाहेर गेला की ते काय होईल पेटणार, म्हणजे आपली वाइंडिंग पेटणारच, म्हणून याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, चला त्यानंतर विच मेथड इज यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर फ्रॉम स्टेटर साईड. आता लक्षात घ्या फ्रॉम स्टेटर साईडचा अर्थ काय, तर स्टेटरच्या बाजूने थ्री फेज इंडक्शन मोटरचा वेग नियंत्रण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते.
आता या तुम्हाला प्रश्नामध्ये समजलं की आपल्याकडे दोन दोन कनेक्शन राहू शकते, एक स्टेटर साईड, स्टेटर म्हणजे बाहेरचं आणि रोटर म्हणजे आतमध्ये. आता रोटरला तर आपण करंट देत नाही, पण जर स्लिप रिंग असली तर तुम्हाला माहिती आहे तीन स्लिप रिंग आपण लावू शकतो थ्री फेज इंडक्शन मोटरला, आणि त्याला रेझिस्टन्स लावू शकतो ॲडिशनल बाहेर. तर आता इथं काय म्हटलं आहे, या स्टेटर साईडना स्टेटर साईडचा वापर करून, स्टेटर म्हणजे जिथं आपण सप्लाय देतो, तुम्ही स्पीड कशी कंट्रोल करू शकाल, म्हणजे कोणत्या मेथडनी तुम्ही स्पीड कंट्रोल कराल फक्त स्टेटरला सप्लाय देऊन. तर बघा, कॅस्कॅड कनेक्शन याच्यामध्ये स्टेटरला सप्लाय देत नाही. याच्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल कॅस्कॅड कनेक्शनमध्ये, याच्या नंतरच्या प्रश्नामध्ये डायग्राम पण आहे की कॅस्कॅड कनेक्शन आहे आणि याच्या पहिले मी सांगितलं आहे. तर याच्यामध्ये काय करतो, एका मोटरचा सप्लाय घेतो, तो दुसऱ्या मोटरला देतो, म्हणजे एका मोटरच्या रोटरचा सप्लाय दुसऱ्या मोटरला देतो. तर याच्यामध्ये स्टेटर कंट्रोलचा काही प्रश्न नाही आला. त्यानंतर बाय रोटर, रोटरचा तर प्रश्नच नाही, रोटर आला की कटला, याच्यामध्ये रोटर आहे हाही कटला, कारण प्रश्नात सरळ उत्तरच दिला आहे की तुम्हाला स्टेटर साईडला ॲडजस्टमेंट करायचं आहे. तर बघा, बाय चेंजिंग द अप्लाइड फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्ही जे सप्लाय देतात त्याची वारंवारता म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा स्पीड कंट्रोल करू शकता. आता हे सप्लाय कोणाला देतो, सप्लाय देतो आपण स्टेटरला. मी मगाच सांगितलं की सप्लाय कशाला देतो आपण, स्टेटरला. तर स्टेटरची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून, स्टेटर साईड असं स्पेशली म्हटलं आहे, स्टेटरच्या बाजूने असं म्हटलं आहे त्याच्या कारण. तर म्हणून याचं डी उत्तर काय राहील, बरोबर आहे, स्टेटरला देणाऱ्या सप्लायची आपण फ्रिक्वेन्सी काय करू, ॲडजस्ट करू, आणि ऑटोमॅटिक काय होईल आपली स्पीड पण आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता या अगोदर मी तुम्हाला ही डायग्राम दाखवलेली आहे, तर थ्री फेज इंडक्शन मोटरची गती नियंत्रण पद्धती काय असं म्हटलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला दाखवलं होतं, तुम्ही रेग्युलरचा क्लास याच्या पूर्वी बघितले असेल, या दोन मोटर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ही एक मोटर, ही मोटर कोणती आहे, स्लिप रिंगवाली मोटर आहे. कोणती आहे, स्लिप रिंगवाली मोटर. या स्लिप रिंग इकडे स्लिप रिंग लावली आहे त्याच्या बाजूला, तर इथून स्लिप रिंगमधून काय करतो आपण, या मोटरच्या रोटरमध्ये जो करंट तयार होतो तो करंट बाहेर घेतो आणि इकडे दुसऱ्या मोटरला देतो. म्हणजे इथून काय करू शकतो आपण, त्या मोटरची स्पीड कंट्रोल करू शकतो. तर त्याला आपण कॅस्कॅड ऑपरेशन म्हणतो किंवा कॅस्कॅड कनेक्शन म्हणतो किंवा कॅस्कॅड स्पीड नियंत्रण असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, ते स्कॅड कॅड ऑपरेशन पद्धती असं त्याला मराठीमध्ये म्हटलं आहे. तर कॅस्कॅड असं फक्त एवढं लक्षात ठेवा, म्हणजे एकच वर्ड लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. तर याचं ए उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट आर द टू फंक्शन सर्किट्स इन कॉपरेट विथ द थ्री फेज मोटर स्टार्टर. तर बघा, इथं विचारलं आहे की टू फंक्शन सर्किट इन कॉर्पोरेट, म्हणजे तीन फेज स्टार्टरसह दोन फंक्शन सर्किट काय समाविष्ट आहे. आता म्हणजे तुमच्या सरळ सरळ स्टार्टरमध्ये दोन सर्किट आहे, त्या दोन सर्किटमध्ये काय समाविष्ट होते आहे असं तुम्हाला म्हटलं आहे. तर त्या दोन सर्किट काय राहते बघा, शॉर्ट सर्किट, सर्किट तशी सर्किट नाही, क्लोज सर्किट, ओपन सर्किट पण नाही, शॉर्ट को क्लोज, शॉर्ट न क्लोज जितके ऑप्शन आहे ना तेवढं सर्व कॅन्सल आहे, म्हणजे त्याचा काही संबंध नाही. इथे संबंध कशाचा आहे, एक तर तुम्हाला त्यामध्ये दोन सर्किट आहे, तर दोन सर्किट, एक राहते तुमची कंट्रोल सर्किट आणि एक राहते पॉवर सर्किट, म्हणजे पॉवर म्हणजे सप्लाय घेणारी, आणि जी कंट्रोल सर्किट आहे त्या कंट्रोल सर्किटचं काम बाकीचे ऑपरेशन पॉवरच्या व्यतिरिक्तचे. तर आपल्याला दोन सर्किट विचारल्या होत्या, तर याचं डी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर विच इज द मेन प्रॉपर्टी ऑफ लिथेरनॉइड पेपर इन्सुलेशन. आणि इथं विचारलं आहे लेथरनॉइड पेपर इन्सुलेशनचा मुख्य गुणधर्म कोणता आहे, त्याची प्रॉपर्टी विचारली. आता लेथरनॉइड, तुम्हाला पेपर पहिले पेपर म्हणजे काय हे माहीत पाहिजे. जनरली तुम्हाला माहिती आहे पेपर म्हणजे आपला कागद, तसाच कागद आपली वाइंडिंग करताना किंवा आपण इलेक्ट्रिकलमध्ये एक ब्राऊन कलरचा तुम्हाला पेपर दिसतो. ठीक आहे, तो पी वी सीचा नसतो, तो पेपर पेपरच असतो. तर तो पेपर, त्याला लिथेरनॉइड नाव राहते, त्याच्यामध्ये ॲक्च्युली केमिकल वगैरे ॲड राहते, त्याच्यामुळे त्याचे नावं बदलून जाते. तर आपल्या बुकाचं पेज वेगळा आहे, बुकाचा कागद वेगळा आहे आणि हा कागद वेगळा आहे. तर इथं विचारला आहे की त्या लिथेरनॉइड पेपरचा काम काय. तर तुम्हाला माहिती आहे जनरली आपल्या पेपरला इन्सुलेट राहते, त्याचप्रमाणे काय होते की हा पण इन्सुलेशन प्रोव्हाइड करते. म्हणजे आपण जर दोन ताराच्या मधात टाकला तर तो काय इन्सुलेटर म्हणून काम करतो. तर हेच विचारलं आहे की नेमकी त्याची प्रॉपर्टी काय. तर बघा, नॉन मॉइश्चर मटेरियल, ठीक आहे, हे नाही आहे, नॉन हायग्रोस्कोपिक पण नाही म्हणता येईल त्याला, व्हेरी गुड क्लास ऑफ इन्सुलेशन पण नाही म्हणता येईल, पण हे काय, बेटर एजिंग अँड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, म्हणजे त्याची एजिंग प्रॉपर्टी चांगली आहे. एजिंग म्हणजे तो खूप दिवसापर्यंत खराब नाही होतो. आपला जनरली कागद जर ठेवून दिला काही वर्षामध्ये काय होतं, असं मोडला की तो फाटून जातो, म्हणजे तुटून जातो. पण ह्या लिथराइड पेपर काय होते, खूप एजपर्यंत राहतो आणि सोबतच त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय खूप जास्त आहे. म्हणून म्हणजे ही त्याचं काय सरळ सरळ त्याची प्रॉपर्टी आहे, सरळ सरळ काय त्याची प्रॉपर्टी आहे, याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर
विच टाइप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इज सिलेक्टेड फॉर बाइंडिंग कॉइल अँड ओव्हरहँग. समजा तुम्हाला तुम्ही वाइंडिंग करत आहे आणि तुम्ही कॉईल कॉईल बनवलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉईलला बांधायचं आहे किंवा हँग म्हणजे कुठतरी अटकवून ठेवायचं आहे. समजा कुठतरी म्हणजे वाइंडिंग करतानाच कॉईल आणि ओव्हरहँग बांधण्यासाठी, ठीक आहे, ओव्हरहँग म्हणजे त्या कॉईलला तुम्हाला बांधायचं आहे, तर कोणत्या प्रकारची इन्सुलेशन सामग्री वापरली जाईल. तर आता बघा, कॉटन स्लीव्ज, स्लीव्ज म्हणजे काय होते, का त्या कंडक्टरच्या वरून लावतो त्याला स्लीव्ज म्हणतो आपण. तर त्याचा तर इथं काही नाही, इथं विचारला आहे की बाइंडिंगसाठी विचारला आहे, तर ते ठीक आहे. त्यानंतर एम्पायर स्लीव्ज ह्याचं पण काम नाही आहे. तर एम्पायर म्हणजे इथं साम्राज्य लिहिलं आहे, हा चुकीचा शब्द आहे, ठीक आहे, एम्पायर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेरिलिन थ्रेड म्हणजे इथं काय वापरतो आपण. समजा तुमची कॉईल बनवली आहे वाइंडिंगची आणि तुम्हाला त्याला पकडून ठेवायचं आहे, एक तर टेप राहील किंवा मग तो धागा राहील. पण धागा कशाचा राहील, पतंग उडवायचा नाही, तो राहील टेरिलिनचा. कशाचा राहील, टेरलिनचा राहील. तर तो टेरलिन धागा वापरतो आपण त्या वाइंडिंगला बांधण्याकरता किंवा ओव्हरहँग करण्याकरता टेरलिनचा आपण धागा वापरतो, थ्रेड म्हणजेच धागा. तर याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर विच इन्सुलेशन इज यूज फॉर कफिंग इन एसी वाइंडिंग. आता बघा, कफिंगसाठी तुम्ही नेमकं काय वापरता हे विचारलं आहे. कफिंगसाठी म्हणजे काय, की तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी वाइंडिंग आहे त्याला पकडून ठेवायचं आहे. वाइंडिंगला पण काय करायचं आहे, पकडून. तर त्याला काय म्हणतो आपण, कफिंग म्हणतो. तर कफिंगसाठी अशा पद्धतीचे मटेरियलचं वापरलं जाते जेणेकरून तुमची वाइंडिंग काय राहील, त्याच्यामध्ये बरोबर फिट केलेली राहील. तर याला काय म्हणतो, तर याला फायबर बेस ॲडिसिव्ह टेप म्हणतो आपण. काय म्हणतो, फायबर बेस ॲडिसिव्ह टेप. इथं इथेच विचारलं आहे की कफिंग करता तुम्ही काय वापराल, म्हणजे कसं वाइंडिंग तुमची पडून जाऊ शकते, तर त्याला बरोबर पकडून ठेवण्याकरता आपण वापरतो, त्याला काय म्हणतो, फॅब्रिक बेस ॲडिसिव्ह टेप, म्हणजे फायबर ग्लास टेप असं पण त्याचं नाव आहे. तर याला डी त्याचं ऑप्शन बरोबर आहे. अशा पद्धतीचं राहते, कोणताही कलर राहू शकते, कलरचा काही मॅटर नाही. त्याचं डी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर वॉट रेफर कॉईल इन एसी वाइंडिंग. आता बघा, इथे दिलं आहे वॉट रेफर कॉईल इन एसी वाइंडिंग. एसी वाइंडिंगमध्ये कोणती कॉईल तुम्ही रेफर करता किंवा एसी वाइंडिंगमध्ये कॉईलच्या संदर्भात काय. आता खालचे ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यामध्ये आपण बघू. का नंबर ऑफ टर्न्स आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे सरळ त्यांना हे म्हणायचं आहे की तुम्ही नेमकी एसी वाइंडिंग कशाला म्हणाल, म्हणजे जे एसी वाइंडिंगमध्ये जे कॉईल आहे नेमकी त्या कॉईलला तुम्ही एसी वाइंडिंग कधी म्हणाल. तर बघा, तुम्हाला माहिती आहे काय कधी म्हणाल, जर तुमची ही कॉईल आहे ही अशी झाली, एक टर्न झाला त्याचा, हा दुसरा टर्न झाला, हा तिसरा टर्न झाला, चौथा टर्न झाला, असे नंबर ऑफ टर्न आहे. ते सर्व टर्न काय करू आपण, एका जागी घेऊन येऊ, एका जागी काय घेऊन येऊ, एका जागी घेऊन येऊ आणि एकावर एक ठेवू. म्हणजे एक ते कड बनवल्यासारखं काय करू त्या वाइंडिंगचं, म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक आपण काय केलं, एक वाऊंड करू करू आणि ते सर्व कॉईल काय आहे जेवढे, बघा हा एक कॉईल, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, असे वेगळेवेगळे कॉईल आहे, ते मी एकावर एक. आता हे जर तुम्ही बघाल ना, हे पूर्णच्या पूर्ण कॉईल कशा आहे, सिरीजमध्ये कनेक्ट आहे. कशा आहे, सिरीजमध्ये कनेक्ट आहे. तर मग प्रत्येक कॉईल कसा राहतो, सिरीजमध्ये कनेक्ट राहतो. तिथं तेच दिलं आहे की नंबर ऑफ टर्न, म्हणजे हे एक टर्न झाला, एक टर्न म्हणजे एकदा फिरवलं की त्याला एक टर्न म्हणतो आपण. कनेक्टेड इन सिरीज म्हणजेच मालिकेत जोडलेल्या वर्णांची संख्या, त्यालाच आपण काय म्हणू, ए सी वाइंडिंग म्हणू. तर याचं ए ऑप्शन काय बरोबर आहे. बघा, इथं पॅरलल आहे, इथं टू सिमिलर पोल असं याला ते नाही म्हणता येईल, डी सिमिलर पोल हा ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन लक्षात ठेवा, एकच कि ते कॉइल काय राहते आपले सीरीज मध्ये कनेक्ट राहते, म्हणून याचा ए ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ एसी वाइंडिंग, एसी वाइंडिंग द नंबर ऑफ कॉइल पर पोल पर फेज इज मोर दॅन वन ॲट डिफरंट पीचेस. आता बघा, इथं प्रश्न काय म्हटला आहे की थोडासा प्रश्न मोठा विचार जर केला तर, कोणत्या प्रकारच्या ए सी वाइंडिंगमध्ये कॉईल पर पोल पर फेजची संख्या वेगवेगळ्या पिचेसवर एकापेक्षा जास्त राहते, असं त्या प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर बघा, एकापेक्षा जास्त राहते पिचेसची संख्या, तर एकापेक्षाच विचारलं आहे ना, हो, वन ॲट डिफरंट पिचेस, म्हणजे प्रत्येक पिचवर एक राहते, मोर दॅन वन राहते त्याला. तर बघा, हे अशा पद्धतीचे वाइंडिंग राहते, त्याला फ्लॅट लूप नॉन ओव्हरलॅप्ड वाइंडिंग असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, फ्लॅट लूप. आता फ्लॅट लूपवाला ऑप्शन कुठे आहे, फ्लॅट लूपवाला हा चार नंबर होते, फ्लॅट लूप नॉन ओव्हरलॅप वाइंडिंग, म्हणजेच फ्लॅट लूप नॉन ओव्हरलॅप वाइंडिंग, मराठी पण तेच लिहिलं आहे. तर याचं डी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे कॅल्क्युलेट. आता बघा, याच्यामध्ये आहे ना न्युमेरिकल आहे, तर इथे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कॉईल फॉर फेज. मी तुम्हाला आत्ता म्हणजे याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये सांगितलं की जर तुमच्याकडे न्युमेरिकल आलं तर इथे आता एवढा वेळ नाही आहे की मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, कारण ते एम सी क्यूच्या मधामध्ये न्युमेरिकल सॉल्व करायला जवळपास 5 तरी मिनटं लागतील, तेवढे तुम्ही सहन करू शकणार नाही. तर म्हणून मी काय केलं, त्याचा स्पेशल वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, तर तुम्ही हे व्हिडिओ ओपन माइंड गुरुजी चॅनलवरती जाऊन बघू शकता, जिथे मी सेपरेट फक्त न्युमेरिकल, फक्त आणि फक्त ही सिरीजच आहे न्युमेरिकलची, तर तुम्ही बघू शकता जर इंटरेस्टेड असाल तर. नाही तर मीने तर सांगितलं आहे की याचा आन्सर हे आहे, तर तुम्ही आपल्या पद्धतीने हे मारू शकता, ठीक आहे.
त्यानंतर व्हॉट इज द टाइप ऑफ रिवाइंडिंग प्रोसेस. आता बघा एक डायग्राम दाखवली आहे आणि इथं आता रिवाइंडिंग सुरू आहे, याच्यावरनं आपण लक्षात घ्यायचं की कोणती. तर तुम्ही बघाल तर इथं काय केलं आहे, वाइंडिंगचा गुंडाळा लावला आहे ज्याच्यावरती तार गुंडाळलेली आहे आणि हा वायर या वाइंडिंगमध्ये म्हणजे या स्टेटरमध्ये आपण टाकून, आता कोणी माणूस बसलेला नाही आहे तिथे पण टाकून आहे, तर याचा अर्थ इथं काही मशीन वगैरे नाही दिसत आहे. तर या टाईपची वाइंडिंग पहिल्याच्या काळात व्हायची, त्याला हँड म्हणजे आता मशीन नाही आहे ना, तर मग त्याला हँड वाइंडिंग म्हणायची. तर आता त्याचं नाव आहे हँड वाइंडिंग म्हणजे हाताने वाइंडिंग करत आहे ना, म्हणून त्याला आपण काय म्हणू, हँड वाइंडिंग म्हणू. म्हणजे याचा ए ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, डायग्राम लक्षात ठेवा, डायग्रामवाले क्वेश्चन बिलकुल सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर विच टाईप ऑफ स्टार्टर इज यूज टू स्टार्ट अँड रन द थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता बघा स्लिप रिंग इंडक्शन मोटर, मी तुम्हाला वारंवार सांगितलं की हे स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे, त्याला बाहेर स्लिप रिंग लागल्या राहते. दोन पद्धतीच्या मोटर आहे, एक स्क्विरल केज राहते आणि एक स्लिप रिंग. तर स्लिप रिंगमध्ये अशा तीन रिंग बाहेर लावलेल्या राहते. तर इथं तेच विचारलं आहे की विच टाईप ऑफ स्टार्टर, कोणतं स्टार्टर तुम्ही वापरू शकता. बघा स्टार्टर भरपूर आहे आपले, पण स्लिप रिंगमध्ये स्पेशली आपण काय करू शकतो, या रोटरची जे स्लिप रिंग आहे, स्लिप रिंगचं कनेक्शन कुठं राहते, या आतमध्ये रोटरमध्ये, रोटरचं बाहेर कनेक्शन येऊन आपण काय करू शकतो, इथे रेझिस्टन्स लावू शकतो बाहेर आणि या रेझिस्टन्सची व्हॅल्यू ॲडजस्ट करून आपण काय करू शकतो, रोटरमधला करंट कमी करू शकतो. आणि आखरी उद्देश काय स्टार्टर लावायचं, की आपल्याला करंट कमी करणं. बघा थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टार्टर वापरले जाते, तर त्याला म्हणतो आपण रोटर रेझिस्टन्स स्टार्टर म्हणू. काय म्हणू, रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. कारण याचं नाव काय, रोटर रेझिस्टन्स स्टार्टरचा अर्थ काय झाला, की इथे आहे रोटर आणि हे आहे स्टार्टर. तर रोटर रेझिस्टन्स स्टार्टर म्हणजे आपण काय करतो, या रोटरमध्ये रेझिस्टन्स ॲड करत आहे पण बाहेरून स्लिप रिंगच्या सहाय्याने. म्हणून याचा बी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॉलर. आता बघा या कॉलरचं काय, आता ही डायग्राम तुम्हाला क्लिअर नाही दिसत आहे, मी तुम्हाला क्लिअर दाखवतो. इथं म्हटलं आहे की हे जे आहे ना, हे याला कॉलर म्हणतो आपण. कॉलरचं काम काय असं विचारलं आहे, तर बघा हे कॉलर आहे, मी मोठी डायग्राम करून दाखवतो. हे कॉलर आहे, तर इथं विचारलं आहे की या कॉलरचं काम काय आपल्या मोटरमध्ये. आता तुम्हाला जर माहीत असेल तर तो काय करतो, इन्सुलेशन फील्डच्या सभोवताल काय करतो, इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो. तर इन्सुलेशन कशासाठी करतो, की कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय वापरतो, इन्सुलेशन वापरतो. तर बघा फील्ड भोवती इन्सुलेशन प्रदान करणे हे कोणाचं काम आहे, कॉलरचं काम आहे. कशाचं काम आहे, कॉलरचं. ठीक आहे, बघा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, मग याचं उत्तर काय होतं, ए बिलकुल काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विच टाईप ऑफ वाइंडिंग वायर इज यूज टू वाइंड सबमर्सिबल पंप. आता बघा इथं विचारलं आहे की सबमर्सिबल पंप म्हणजे काय, जे पाण्यामध्ये राहते, जे पाण्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये असो किंवा तुमच्या बोरमध्ये असो. ठीक आहे, तर हे सबमर्सिबल झाले, पण पाण्यामधली जर मोटार असणार तुमची, तर त्या सबमर्सिबल पंपमध्ये तुम्ही जे तारा लावणार आहे, तार म्हणजे वाइंडिंग जे कंडक्टर राहणार आहे, ते कशा प्रकारचे राहील असं विचारलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे जनरली वाइंडिंग करताना आपण काय करतो, इनॅमल कॉपर वापरतो, म्हणजे त्याच्यावर इनॅमल कोटिंग राहते, त्याला इनॅमल कॉपर म्हणतो आपण. तर इनॅमल सुपर इनॅमल कॉपर म्हणतो, पण ते आपण पाण्यामध्ये नाही वापरत. पाण्यामध्ये जर तुम्हाला ठेवायची आहे मोटर, तर त्याच्यावरती जे इन्सुलेशन राहते ते PVCचं राहते. कशाचं राहते, PVC म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड असं त्याला शॉर्टकट नाव आहे त्याचं, PVC. ज्या PVCनी जसं आपल्या घरची वायरिंग राहते ना, ते वरचं PVC कवरिंग राहते, तशा पद्धतीची त्याच्या वाइंडिंगची कवरिंग राहते. तर PVC कवर असलेल्या अशा प्रकारची आपण काय करतो, वाइंडिंग वापरतो जर आपली मोटर पाण्यामध्ये डुबकी मारायची असेल तिला तर. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द रिझन ऑफ लॉंग कॉर्ड वाइंडिंग इज अवॉइड इन AC मोटर. आता बघा लॉंग कॉर्ड म्हणजे सरळ एक सोप्या पद्धतीने सांगतो, कॉर्ड म्हणजे एक पर्टिक्युलर काय डिस्टन्स. आता जे लॉंग कॉर्ड म्हणजे खूप मोठं डिस्टन्स. आता खूप मोठं जर डिस्टन्स केलं आपण, तर साहजिकची गोष्ट आहे, तुम्ही धागाही बांधाल तर तुम्हाला धागा जास्त लागणार, वाइंडिंग कराल तर तुम्हाला कंडक्टर जास्त लागणार. कंडक्टर जास्त आला म्हणजे खर्च आला, आणि खर्च आला म्हणजे विषय आपला खर्चाचाच राहते. ठीक आहे, तर बघा इथं तेच विचारलं की लॉंग कॉर्ड वाइंडिंग आपण का भरणार लावतो AC मोटरमध्ये. लॉंग कॉर्ड वाइंडिंग टाळण्याचे कारण काय, टाळाटाळ म्हणजे आपण तिला अवॉइड करतो, लावत नाही. त्याचं कारण असं की मोर वाइंडिंग वायर इज रिक्वायर्ड. कारण की वाइंडिंगचा वायर काय लागते, अधिक वळण वायरची आवश्यकता पडते. मग अधिक जर कंडक्टर लागला, तुम्ही सांगितलं आताच खर्च जास्त लागते, पहिलेच महागाचा जमाना आहे, त्याच्यामुळे आपण जास्त खर्च लागू देणार नाही. म्हणून आपण काय करतो, लॉंग कॉर्डवाली वाइंडिंग अवॉइड करतो. म्हणून याचा सी ऑप्शन काय, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर विच टाईप ऑफ वाइंडिंग हॅज मोर स्पेस फॉर कुलिंग. आता बघा
ऍक्च्युली या प्रश्नामध्ये आहे ना विच टाईप ऑफ वाइंडिंग विचारलाय, कोणती वाइंडिंगला मोर स्पेस मिळते कुलिंग करिता. ऍक्च्युली याचं आन्सर कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असं आहे, पण ऑप्शनमध्ये अशा पद्धतीचा कोणताही ऑप्शन नाही आहे. पण जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं काय म्हणतात बघा, बिटवीन ओव्हर हँगिंग कॉईल, बिटवीन म्हणजे कोणाच्या दरम्यान जास्त स्पेस मिळते थंड करण्याकरता किंवा हवा खेळण्याकरता, कोणत्या प्रकारच्या वाइंडिंगमध्ये थंड होण्यासाठी जास्त जागा असते, कोणत्या याच्यामध्ये जास्त जागा असते असं विचारलाय. तर बघा बिटवीन द, आता इथं वाइंडिंगचा प्रकार दिलंच नाही, फक्त पोझिशन दिलाय. बिटवीन द ओव्हर हँगिंग कॉईल अँड रोटर, बिलकुल नाही. तर बिटवीन द कॉईल अँड योक, म्हणजे कॉईल आणि योकच्या मधामध्ये थंड होण्याकरता त्याला जास्त जागा मिळते, तर याचा सी ऑप्शन बरोबर आहे. आणि हा ऑप्शन निम्मीच्या हिशोबाने आहे, माझ्या हिशोबाने तर ऑप्शन वेगळे पाहिजे होते, तरी काही हरकत नाही, या प्रश्नाचं उत्तर सी आहे हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर व्हेअर द पॅनल बोर्ड आर यूज, आता बघा पॅनल बोर्ड कुठे वापरतो, आता जनरली आपण इंडस्ट्रीमध्ये पण वापरू शकतो आणि थ्री फेज डोमेस्टिक वायरिंगमध्ये पण वापरू शकतो, म्हणजे घरच्या वायरिंगमध्ये पण वापरू शकतो. तर आता निम्मीने आपल्याला याचा सी आन्सर दिला आहे की पॅनल बोर्ड कुठे वापरतो. पॅनल बोर्ड तुम्हाला माहिती आहे, सर्वांना पॅनल शिकले आहे तुम्ही, तर ते पॅनल बोर्ड कुठे वापरतो, जनरली आपण इंडस्ट्रीमध्ये वगैरे जास्ती करून वापरतो, पण याचं उत्तर आहे की थ्री फेज डोमेस्टिक वायरिंगमध्ये, म्हणजे घरी पण आपण वापरतो. तर याचा सी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर आता बघा हे आहे न्यूमेरिकल, डिटरमाइन द टॉर्क. तर आता याच्यामध्ये वेळ घालवणार नाही, तर निम्मीने शायद याचा डी आन्सर, शायद म्हणजे कन्फर्म याचा डी आन्सर दिलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन आपण करणार नाही, तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असणार न्यूमेरिकलच्या तर ओपन माइंड गुरुजी चॅनलवरती जाऊन बघू शकता, स्पेशल सेकंड इयरची प्लेलिस्ट बनलेली आहे, ठीक आहे. त्याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच टाईप ऑफ हँडल डिझाईन ऑफ रोटरी स्विच इलुस्ट्रेट, आता रोटरी स्विचच्या हँडल डिझाईनचा प्रकार काय. हँडल म्हणजे जे फिरवतो आपण, जसं तुम्ही आपल्या घरी फॅनची स्पीड कमी करण्याकरता एक हे राहते, तुम्हाला काय राहते, कंट्रोलर राहते. ते कंट्रोलर कसं, एक तर ते तुम्ही खटक्यामध्ये करता, स्टेपमध्ये करता, किंवा एक डिमर टाईपचं राहते, आपण स्मूथ करतो. आता ते जे बटन दिसते ना फिरवायचे, त्याला आपण काय म्हणू, त्याचा हँडल म्हणू. आता इथे जे हँडल दिसत आहे, कोणत्या प्रकारचं हँडल आहे ते बघा, नॉब पण राहते, लिव्हर पण राहते, कॉइन पण राहते, आणि की ऑपरेशन असे पण राहते तुम्हाला ऑपरेट करण्याकरता. बघा तुम्हाला मी पूर्ण ऑप्शन दाखवून देतो, बघा हे याला नॉब म्हणू आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर याला लिव्हर म्हणू, लिव्हर म्हणजे चाबीवाला हा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्हरवाला कोणता, सॉरी लिव्हर म्हणजे कीवाला आहे, की ऑपरेशनचा हा आहे, म्हणजे हा डी कीवाला आहे, ज्याच्यामध्ये आपण चाबी लावून आपण सुरू करू शकतो. त्याच्यानंतर कॉइन स्लॉट आहे, कॉइन स्लॉटवाला कोणता आहे, कॉइन स्लॉटवाला. त्याच्यानंतर एक लिव्हरवाला आहे, लिव्हर म्हणजे हा वाला ज्याला हँडल राहते, आणि आपल्या प्रश्नामध्ये कोणता दाखवला, हा दाखवला आहे, म्हणजे असा कॉइन स्लॉटवाला आहे. कोणता आहे, कॉइन स्लॉटवाला. तर कॉइन स्लॉटवाला कुठे गेला, कॉइन स्लॉट सीवाला आहे. त्याच्यानंतर एवाला म्हणजे नॉब आहे, नॉब म्हणजे अशा प्रकारचं जिथे खटका खटका असतो ना, खटखट करून आपण मन चालू करू शकतो तिथं. आता या प्रश्नामध्ये हे कॉईनसारखं दिसत आहे ना, कॉइन स्लॉट म्हणतो, तर या कॉइन स्लॉटवाला त्याचा नॉब आहे. तर प्रश्नात तेच विचारलं होतं की ही डायग्राम नेमकी कोणाची आहे, तर ही डायग्राम कोणाची आहे, कॉइल स्लॉटची आहे, म्हणजे सी ऑप्शन काय असं बरोबर आहे, ठीक आहे. तर इथे काय करू आपण, या क्लासला थांबून देऊ आणि बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचा आहे. आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट करायचे आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यू क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर इथे मी ब्रेक घेतो, धन्यवाद, जय महाराष्ट्र.